व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद आता थेट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्या कोर्टात गेलाय। अहो खोटं नाही, खरंच तसं घडलंय। सीमावादाचा सोक्षमोक्ष लावायची जबाबदारी थेट मस्क यांच्या खांद्यावर टाकली आहे। कुणी टाकली ही जबाबदारी, पाहूया साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। जयंत पाटलांचा थेट मस्क रावांना फोन। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा सोक्षमोक्ष लावा। एलॉन मस्कना जयंत रावांची विनंती। महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावादात आता थेट एलॉन मस्क यांची साक्ष काढली जाणार आहे। तुम्ही म्हणाल आता हे नवं लफडं काय, तर मग ऐकाच मंडळी। हे त्याचं झालं असं की एलॉन मस्क म्हणजे ट्विटरचे मालक, त्यांच्या डोक्यात कधी काय येईल याचा नेम नाही। असंच दोन दिवसांपूर्वी मस्क रावांचं डोकं फिरलं आणि त्यांनी अख्ख्या जगाला ट्विटरवरून खडा सवाल केला। काय तर म्हणे, ट्विटरच्या सीईओ पदावरून पाय उतार होऊ का? मस्क रावांच्या या सवालाने सारीच मंडळी एडबडली की पण आपले जयंतराव पाटील खमके निघाले। त्यांनी ट्विटरवरून मस्क रावांनाच ठणकावलं। अहो मस्क राव, त्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा प्रश्न आधी मिटवा। सीमावादावर जी ट्यूट्यू झाली ती मी केलीच नाही असं बोंबई म्हणायला लागलेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही तेच म्हटलंय। त्यामुळे ट्विटरची खुर्ची सोडायची की नाही ते तुमचं तुम्ही बघा। आधी आमच्या सीमावादावर निकाल द्या। इकडं सीमावाद पेटलाय, तिकडं बोंबईंच्या नावाने ट्विट करून कोणीतरी टग्या सीमावादात काड्या टाकतोय। त्यामुळे बोंबई टेन्शनमध्ये, तिकडं केंद्रात अमित शाह बी परेशान आणि मस्क राव तुम्ही खुशाल पाय उतार होण्याची वार्ता करताय ते काय नाही असं म्हणत जयंतरावांनी थेट मस्क रावांची फोनवर पण घनघोर चर्चा केली। अहो खोटं नाही, जयंतरावांनीच तसं म्हणलंय। तिकडं आधीच ट्विटरचा कारभार चालवताना मस्क रावांच्या तोंडाला फेस आलाय। त्यात हा सीमावादाचा सूक्ष्मोक्ष लावायची जबाबदारी पण त्यांच्याच गळ्यात आल्याने मस्क रावांच्या डोक्याचा पार भुगावायची पाळी झाली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।